अहंकारावर विजय रागावर नियंत्रण आणि मानसिक शक्ती मानसिक संतुलन जर वाढवायचं असेल तर काय करावं मंडळी लाईफ कोच अंजली या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवहारचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही कसे आहात छान असाल मस्त असाल अशी मी आशा करते आपला आजचा हा विषय आहे की आपलं आत्मबळ कसं वाढवायचं आहे आणि ते कशाने वाढतं यापूर्वी मी तुम्हा सर्वांना प्रॉमिस केलं होतं की माझा जो एक व्हिडिओ आलेला आहे मौन मौन यावर तर हा दुसरा व्हिडिओ आहे मौन का करावे मौन का पाळावे मौनामध्ये अशा कुठल्या शक्ती आहेत ज्या आपल्याकडे येतात ज्या आपल्याला प्राप्त होतात मग मौन, मौन का करावे कारण शब्द हे वायफळ असतात शब्द हे हवेमध्ये विरून जाणारे असतात पण काही डोके असे असतात की ते शब्द डोक्यात ठेवतात काहीजणं मनात ठेवतात तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा आणि छान असा व्हिडिओ हा होणार आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की माझा मागचा व्हिडिओ पाहून कोणी कोणी मौन चालू केलेला आहे आणि त्यांना मौन धरल्यामुळे काय काय अनुभव आले तेही मला सांगावं तर आपलं आत्मबळ का वाढतं आपलं आत्मबळ का खचलेलं असतं मुळात आपलं आत्मबळ खचलेलं असतं हे शाब्दिक मारामारीने किंवा शाब्दिक वेदनेने मग ह्या शाब्दिक वेदना आपल्यामध्ये कुठून येतात तर आपलाच कोणीतरी आपल्याला शाब्दिक दुखावून गेलेला असतो किंवा आपणच आपल्या डोक्यामध्ये शब्दांचे खेळ करत असतो म्हणून आपलं आत्मबळ खचलेलं असतं मग आपलं आत्मबळ हे वाढवायचं आहे आपल्याला खूप राग येतो आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आपण अर्वाच्य बडबड करतो आपल्याला त्याच्यावरही नियंत्रण आणायचं आहे आता काही जणांना सवय असते तुम्ही एक प्रश्न केलात ना की ते अगदी थोडक्यात उत्तरं द्यासारखे नसतात ते तुम्हाला संक्षिप्त सार सांगतील पण ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं नाही तर मग समोरच्याला राग तरी येतो तो दुखावला तरी जातो किंवा त्याला असं एकदम मध्येच अडवलेलं आवडतही नाही मग आपण मन सांभाळण्याचं आपलं अर्ध आयुष्य गेलेलं असतं त्या मंडळी मौन हे आपण फक्त यासाठी करायचं आहे की शाब्दिक माणसं फार दुखावतात आणि जो शाब्दिक खेळ आपल्या डोक्यात चाललेला असतो ना तोही कुठेतरी आपल्याला खचवत असतो मग हा जो खच साठलेला आहे डोक्यामध्ये आपल्या शब्दांचा त्याला कसं कमी करायचं त्या खचांचा लिटरली पान उतारा करायचा आपल्याला कारण शब्दांना किंमत नसते किती जण मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि ते शब्द पाळतात नाही शब्दांनी तुम्हाला किती जणांनी दुखवलं असेल तेही तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती जणांना शब्दांनी दुखवलं असेल तेही तुम्हाला माहीत आहे म्हणून हे जे शब्द आहेत ना याला फार किंमत देऊ नका मोजकंच बोला जमेल तितकंच बोला आणि मौन याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही दिवसभर शांत राहा दिवसभर कोणाशीच बोलू नका मौनाचा अर्थ हा नाही आहे हा हा मौनाचा अर्थ केव्हा होऊ शकतो जेव्हा तुम्ही त्या लेवलला पोचता त्यावेळेसच तुम्हाला ते मौन जमतं पण सुरुवातीचं मौन काय असतं समोरच्यांनी विचारलं तितकंच जुजबी बोलणे समोरच्यांनी काही आपल्याला उत्तरं दिली मान डोलावून किंवा होम म्हणून त्याला रिप्लाय देणे हेही एक प्रकारचं मौन आहे कारण वायफळ बडबड करणे म्हणजे तुमची स्वतःची शक्ती तुमची जी एनर्जी ही तुम्ही संपवताय तर ती एनर्जी ती ऊर्जा ही आपल्याला जपायची त्याचा संचय आपल्याला करायचा आहे आणि मुळात मौनच यासाठी करायचं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये रमा तुम्ही स्वतःला समजून घ्या तुम्ही स्वतःला वेळ द्या त्यानंतर तुम्ही आत्मेला आत्मेला त्या आपल्या आत असलेल्या आत्म्याला वेळ द्याल आत्म्याला समजून घ्याल तुमचा हा जन्म कशासाठी झाला तुम्हाला सामाजिक भान राहील त्यासाठी ते नंतरची दुसरी स्टेप आहे आणि भगवंताबरोबर जोडले जाण ही तिसरी स्टेप आहे मौनाची कारण भगवंत हा मौनमध्येच बोलतो भगवंत हा कधी आपल्याशी शाब्दिक बोलत नाही भगवंत हा मौनच बोलतो आपल्याशी शांत राहूनच आपल्याला बोलतो हो। त्या खाना खुना सगळ्या सूचना आपल्याला भगवंत मौन राहूनच देत असतो भगवंत कधी खूप अशा अलौकिक लोक आहेत ज्यांची पोच तितकी आहे ना त्यांच्याशी भगवंत शाब्दिक बोलतो शाब्दिक देवाणघेवाण करतो पण आपण आहोत ना आपल्याशी भगवंत मौन ठेवूनच बोलतो मौनामध्येच बोलतो त्यामुळे मंडळी मौनाची शक्ती तुम्ही अजूनही समजून घ्या मौन बरेच प्रकारचं असतं खूप प्रकारचं मौन असतं काहीजण दिवसभराचं मौन करतात काहीजण जसं मी आत्ता सांगितलं की अगदी गरज आहे तिथेच बोलतात आणि तिसरं आहे काहीजण फक्त डोळ्यांनी खानाखुना किंवा डोळ्यांनीच बोलतात हे तिसरं मौन चौथं मौन आहे की तुम्ही शांत राहता पण तुमच्या हातवारे बोलतात आणि पाचवं मौन आहे की तुम्ही लिहून उत्तरं देता अशा प्रकारचे मौन असतात मग तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कुठलं मौन जमणार आहे तुम्ही सुरुवातीला जसं मी सांगितलं की जितकी गरज आहे तितकंच बोला पण उगाच बडबडायचं आहे कोणाशी तरी काहीतरी गप्पा मारायच्यात कोणाला तरी फोन केला म्हणून बोलू नका आणि मौन मुळात का करायचं आहे की तुमचा तुमचा जो आ, एनर्जी लेवल आहे ना ती तुम्ही संपवता शाब्दिक देवाणघेवाण करून आणि खरं इतकी गरजच नसते मुळात बोलायची आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येते म्हणून मला बोलावं लागतंय पण तशी खरी गरज नाहीच मला इतकं बोलायची पण जर माझ्या या व्हिडिओमुळे माझ्या या समजावण्यामुळे मौन तुमच्या पुढे व्यवस्थित ठेवल्यामुळे जर तुम्ही मौन करणार असाल तर माझ्या या हा व्हिडिओ आहे ना हा कुठेतरी आहे त्याची की तुम्ही काहीतरी सुरू केलं आहे आणि तुम्ही सुरू करावं ही माझी अगदी प्रबळ इच्छा आहे माझे जे व्ह्यूवर्स आहेत ना त्यांना म्हणून मी एक नवीन नवीन विषय घेऊन मी त्यांच्यासमोर येते की त्यांनी कुठेतरी काहीतरी गोष्टी समजून घ्याव्यात तर माझा जो पहिला व्हिडिओ आहे मौनवर ना तो तोही तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला तोही तुम्ही अगदी पाहून घ्या की त्याच्यामध्ये मी सुरुवातीला काय सांगितलेलं आहे मौन म्हणजे तुमच्या आतमध्ये तुम्ही संवाद करणे स्वतःशी संवाद करणे स्वतःला समजून घेणे आपण कुठे चुकलो आपण काही गोष्टी करायला हव्या होत्या का आपल्याला जे काही आपण केले त्याची आपल्याला खरंच गरज होती का किंवा मी जर त्या व्यक्तीला दुखावले तर खरंच दुखवायची गरज होती का हे मौन धरताना त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्याचा पडताळा तुम्ही उजळणी करता आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की खरं तर याची काहीच गरज नव्हती तरी त्या गोष्टी आपण केल्या मग मंडळी एकदा मौन करूनच पहा ना तुम्ही की तुम्हालाही जाणवेल की आंतरिक समाधान म्हणजे काय असतं जे सतत 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 आपल्या विचारांचं आपल्या जाणीवांचं आपल्या जे काही अपेक्षांचं जे खच्चीकरण झालेलं असतं ना त्याला कुठेतरी एक पूर्णविराम मिळतो जेव्हा तुम्ही मौन घेता आणि मौन धरून मौन धरून कुणाशी आबोला धरत नाही आहात तुम्ही हे आधी सर्वात प्रथम लक्षात घ्या मौन धरून तुम्ही कुणाशी नातं तोडत नाही आहे मौन धरून फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या आत्म्याशी संवाद साधताय तुम्ही स्वतःला समजून घेताय की माझा हा जो हा जन्म झालेला आहे मग या पृथ्वीवर भगवंतानी मला पाठवलेलं आहे तर उगाच नको त्या गोष्टी करायला पाठवलं आहे का उगाच नको त्या याच्याशी भांडणं किंवा नको त्याच्याशी वा अरवाच्य बडबड करायला पाठवलं आहे का तर नाही भगवंतानी तुम्हाला यासाठी या पृथ्वीवर पाठवलेलं आहे की इतका सुंदर देह दिलेला आहे इतके सुंदर विचार करण्याची ताकद दिलेली आहे इतके सुंदर शब्द तुमच्या मुखातून यावेत त्यासाठी तुम्हाला या धर्तीवर पाठवलेलं आहे आयुष्याचं सोनं करायला पाठवलेलं आहे मग हे आयुष्याचं सोनं जेव्हा करा असेल ना तर तुम्हाला थोडं का होईना मौनाला सुरुवात केली पाहिजे मौन तुम्हाला सांगतं की मुळात तुमची वृत्ती कशी आहे मुळात तुमची प्रवृत्ती कशी आहे हे तुम्हाला मौन सांगतं त्यामुळे तुम्हाला मौन करायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही पठडीतलं मौन करा जे पद्धती मी सांगितलेल्या आहेत ते कुठल्याही पद्धती एका पद्धतीमध्ये बसून तुम्ही मौन करा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मौन करणं किती गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे तुमचं काय काय झालं तुमचं संरक्षण कसं झालं पुढची पायरी आहे की तुम्ही मौनमध्ये तुमच्या आत्म्याशी संवाद साधता आणि त्याच्या पुढची पायरी आहे की मौनमध्ये तुम्ही भगवंताशी संवाद साधता तर मंडळी सुरुवात तर करून पहा मौन कसं कर करायचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाच पद्धतीचं मौन आहे तुम्ही कुठल्या पद्धतीचं करणार आहात ते तुम्ही ठरवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या पद्धतीचं मौन सुरू केलेलं आहे मौनाला सुरुवात करा हे मौन तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चित करून देईल जे काही खच्चीकरण झालेलं आहे राग रुसवे फुगवे हे जे काही आहे ना याला झिरो किंमत होऊन जाईल तुमच्या नजरेमध्ये जेव्हा तुम्ही ह्या मौन धरण्याचं पहिली पहिलं पाऊल टाकाल कारण मौनामध्ये अतिशय ताकद मौन ता ता आहे मौन करणे म्हणजे त्या भगवंतापर्यंत पोहोचणे आहे भगवंताशी संवाद करणे आहे म्हणून मौन तुम्ही चालू करा मौन म्हणजे विचारांचा गोंधळ थांबवणं आहे मौन म्हणजे सकारात्मक गोष्टींना तुम्ही तुमच्याकडे घेण्यासारखं आहे मौन केल्यानं तुमच्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी येत नाही कारण तुमच्या आजूबाजूला सतत एक दैवी ऊर्जांचं आगमन झालेलं असतं आणि त्याच खेळत असतात दैवी ऊर्जा आणि त्या ज्या दैवी ऊर्जा आहेत त्या सतत तुमच्याजवळ असाव्यात तुमच्या आजूबाजूला खेळाव्यात मग तुम्हाला मौनाची ताकद समजून घ्यायची असेल तर तुम्ही आधी मौन करा मौनाला सुरुवात करा आणि मग तुम्ही त्याचा अनुभव घ्या की मौन काय असतं आणि ते कशा पद्धतीने जे करायचं आहे मी सांगितलं ती एक पद्धत तुम्ही निवडा आणि तुमच्या आजूबाजूला दैवी शक्तींचा जो वावर आहे तो तुम्ही समजून घ्या आयुष्य सुंदर असतं त्याला छानच जगा बरंच काही नको असलेल्या गोष्टी करून ते वाया घालवू नका तर मंडळी लवकरात लवकर मौन चालू करा व्हिडिओ माझा आवडला असल्यास व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका कोण कोण मौन पाळत आहे तेही मला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावे मौन पाळल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आले तेही मला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावे निश्चित माझा यावर पहिला व्हिडिओ जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोही तुम्ही पाहून घ्या म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे ते निश्चित कळेल तर मंडळी पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा